फर्स्ट सोर्सेस ऑफ पाम पॉवर आपण स्टार्ट केलं होतं. ह्युमन पॉवर, ॲनिमल पॉवर, मेकॅनिकल पॉवर, इलेक्ट्रिकल पॉवर, सोलार पॉवर, वाईंड पॉवर अँड लास्ट पॉईंट स्कोप ऑफ मेकॅनायझेशन आपण बघत होतो. ठीक आहे, हा लास्ट पॉईंट राहिलेला आहे आपला. स्कोप पण थोडाफार आपण कव्हर केलेला आहे, फक्त स्टेट ऑफ मेकॅनायझेशन हा एक्स्ट्राचा पॉईंट दिला आहे, पण तो पण बघून घेऊयात आपण. तर बघा, फर्स्ट टॉपिक आपण स्टार्ट केला होता सोर्सेस ऑफ फार्म पॉवर. ह्याच्यामध्ये फार्म पॉवर कॅन बी युज्ड फॉर टू वर्क्स, टू टाईप्स ऑफ वर्क्स. फर्स्ट आहे ट्रॅक्टिव्ह वर्क. ट्रॅक्टिव्ह वर्क मीन्स वर्क विच हॅव अ स्पेशल रूट ऑर ट्रॅक, म्हणजे चेंज होणारं वर्क, म्हणजे डिस्प्लेस होणारं वर्क, दॅट इज कॉल्ड अ ट्रॅक्टिव्ह वर्क. आणि स्टेशनरी वर्क म्हणजे स्टेशनरी, म्हणजे एकाच ठिकाणाहून म्हणजे वन प्लेस ते वर्क आपल्याला कंडक्ट करायचं असतं. तर हे दोन आपण वर्क बघितले. ह्युमन पॉवर आपण बघितली. ह्युमन पॉवर मध्ये आपण एक ऑब्जेक्टिव्ह बघितला की वन मॅन कॅन डेव्हलप 0.1 HP पॉवर. ठीक आहे, 0.1 HP पॉवर आपण ह्युमन डेव्हलप करू शकतो, हा एक ऑब्जेक्टिव्ह आपण बघितला. त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज. ॲनिमल पॉवरमध्ये आपण दोन ऑब्जेक्टिव्ह बघितले की इंडिया रँक्स फर्स्ट इन कॅटल पॉप्युलेशन ॲज वेल ॲज मिल्क प्रोडक्शन. ठीक आहे, मिल्क सगळ्या जगामध्ये सगळ्यात जास्त मिल्क प्रोडक्शन इंडियामध्ये होतं आणि कॅटल पॉप्युलेशन सुद्धा जी आहे ती इंडियामध्ये सगळ्यात जास्त आहे. हा दुसरा ऑब्जेक्टिव्ह आपण याच्यामध्ये बघितला. नेक्स्ट, अगेन अ पेअर ऑफ बुलक कार्ट डेव्हलप्स 1 HP पॉवर. हाचा होता ऑब्जेक्टिव्ह ह्या टॉपिकमधला. ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आपण पाहिले. देन मेकॅनिकल पॉवर. मेकॅनिकल पॉवर इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये अजून दोन ऑब्जेक्टिव्ह आपण बघितले. डिझेल इंजिनची इफिशियन्सी आहे 32-38%. आणि पेट्रोल इंजिन म्हणजेच कार्बोरेटेड इंजिन, ज्याची इफिशियन्सी आहे 25-32%. सहा ऑब्जेक्टिव्ह आपण बघितले. इंडियामध्ये जे मोस्ट ट्रॅक्टर्स आहेत ते 25 HP आहेत. 7 ऑब्जेक्टिव्ह. 8वा ऑब्जेक्टिव्ह, ऑइल इंजिन जे आहेत ते 5 HP ऑइल इंजिन इंडियामध्ये आहेत. ठीक आहे, 8 ऑब्जेक्टिव्ह. नेक्स्ट, ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आपण बघितले. इलेक्ट्रिकल पॉवर आपण बघितली. इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये इम्पॉर्टंट असा ऑब्जेक्टिव्ह नाही आहे. ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आपण बघितले. रिन्युएबल एनर्जी आपण बघितली. सो रिन्युएबल एनर्जीमध्ये अगेन आपण एक ऑब्जेक्टिव्ह बघितला की ज्या एरियामध्ये किंवा ज्या झोनमध्ये वाइंड व्हेलॉसिटी वाऱ्याचा वेग हा पर ताशी म्हणजे एक तासाला जर 32 किलोमीटर एवढा असेल तरच तिथं वाइंड मिल जी आहे ती इस्टॅब्लिश केली जाते, नाहीतर वाइंड मिल ती इस्टॅब्लिश केली जात नाही. अगेन इंडियामध्ये 2540 वाइंड मिल्स आहेत. आणि अगेन एक इम्पॉर्टंट की एव्हरेज कॅपॅसिटी जी आहे वाइंड मिलची ती किती 0.5 HP ची आहे. असे कमीत कमी 10-11 ऑब्जेक्टिव्ह आपण याच्यामध्ये बघितले. ठीक आहे, नेक्स्ट आपला लास्ट पॉईंट फर्स्ट लेक्चरचा बघत होतो, दॅट इज स्कोप ऑफ मेकॅनायझेशन. ठीक आहे, मेकॅनायझेशनची का गरज आहे. तर स्कोप ऑफ मेकॅनायझेशन आपण बघितलं. त्यामध्ये मेन इम्पॉर्टंट पॉईंट असा की जे वाढती ग्रोईंग पॉप्युलेशन आहे ती पॉप्युलेशन जर फीड करायची असेल तर फूड प्रोडक्शन वाढलं पाहिजे. आणि फूड प्रोडक्शन वाढवण्यासाठी मॉडर्न टेक्निक्स मीन्स मेकॅनायझेशनची गरज आहे. देन नेक्स्ट, मेकॅनायझेशन जो आहे तो मेनली कशावर डिपेंड आहे, फार्म साईज वरती. बिकॉज मेकॅनायझेशन इज कॉस्ट हॅव्हिंग हाय कॉस्ट, म्हणजे जास्त कॉस्ट आहे मेकॅनायझेशनची. जर स्मॉल लँड होल्डिंग असेल तर तेवढा इन्कम फार्मरचा नसणार आहे. आणि जे काही इन्कम असेल तो इन्कम त्याला जे कर्ज असेल ते कर्ज फेडण्यासाठी जाणार आहे. त्यामुळं जे कॉस्टली मेकॅनायझेशन आहे किंवा मशिनरी आहे, ट्रॅक्टर आहे, ते ट्रॅक्टर तो परचेस करू शकत नाही. सो मेन पॉईंट, मेकॅनायझेशन हा मोस्टली फार्म साईज वरती डिपेंड आहे. नेक्स्ट बघा, हा पॉईंट आपण इथेपर्यंत आपण आलो होतो चार्टपर्यंत. या चार्टमध्ये आपण काय बघितलं की जसा इयर चेंज होतं तसं ह्युमन आणि ॲनिमल पॉवर जी आहे ती कमी होत गेलेली आहे. बघा 97 पासून 21 पर्यंत म्हणजे 21 पर्यंत आलेली आहे. आणि मेकॅनिकल पॉवर जी आहे ती कमी पासून वाढत गेलेली आहे. म्हणजे सध्याची गरज काय आहे, मेकॅनिकल पॉवर ऑर वी कॅन से इलेक्ट्रिकल पॉवर. ठीक आहे, इथेपर्यंत आपण आलो होतो. आता इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. बघा नेक्स्ट, मेकॅनायझेशन इन इंडिया मे हॅव टू बी डन ॲट व्हेरियस लेवल्स. वेगवेगळ्या लेवलला आपण मेकॅनायझेशन करू शकतो इंडियामध्ये. ब्रॉडली इट कॅन बी डन इन 3 वेज, म्हणजे 3 मार्गांनी आपण मेकॅनायझेशन करू शकतो. कसं बघा, बाय इंट्रोड्युसिंग इम्प्रूव्ड ॲग्रिकल्चरल इम्प्लिमेंट्स ऑन स्मॉल साईज होल्डिंग टू बी ऑपरेटेड बाय बुलक्स. पहिला मार्ग, पहिली थिंग कसं करू शकतो आपण मेकॅनायझेशन, की इम्प्रूव्ड ॲग्रिकल्चरल जे इम्प्लिमेंट आहेत, जे हत्यार आहेत, जे अवजारं आहेत, ती आपण स्मॉल साईज होल्डिंग म्हणजे स्मॉल फार्मवरती
बुलकच्या मदतीनं, म्हणजे बैल बैलगाडीच्या मदतीनं ते ऑपरेट करता यावी, असे इम्प्रूव्ड टेक्नॉलॉजी आपण स्मॉल साईज वरती, म्हणजे स्मॉल फार्मरती आपण इंट्रोड्यूस करू शकतो. म्हणजे बुलकच्या मदतीनं का म्हणलं, का तर स्मॉल फार्मर जो आहे तो तेवढे अफोर्ड करू शकत नाही मोठ्या मोठ्या मशिनरी, तर बैलगाडीच्या मदतीनं तो त्या टेक्नॉलॉजी जे आहे ते हँडल करू शकतो. तर हा पहिला मार्ग आहे की आपण मेकॅनायझेशन असं करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट, बाय इंट्रोड्युसिंग द स्मॉल ट्रॅक्टर्स, ट्रॅक्टर ड्रॉन मशीन्स, पॉवर टिलर्स ऑन मीडियम साईज होल्डिंग टू सप्लिमेंट एक्झिस्टिंग सोर्सेस. म्हणजे स्मॉल ट्रॅक्टर, म्हणजे ट्रॅक्टर जर स्मॉल असेल तर त्याची किंमत सुद्धा थोडीफार कमी होऊ शकते. ट्रॅक्टर ड्रॉन मशीन्स, बाय इंट्रोड्युसिंग स्मॉल ट्रॅक्टर्स, ट्रॅक्टर ड्रॉन मशीन्स अँड पॉवर टिलर्स ऑन मीडियम साईज होल्डिंग टू सप्लिमेंट एक्झिस्टिंग सोर्सेस. म्हणजे मीडियम साईज होल्डिंग म्हणजे खूप जास्त पण जमीन नाही आहे आणि खूप कमी पण जमीन नाही आहे. मीडियम फार्म असणारे जे फार्मर्स आहेत तिथे आपण स्मॉल ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टर ड्रॉन म्हणजे ट्रॅक्टरवर चालणारे इम्प्लिमेंट आपण इंट्रोड्यूस करू शकतो. तिसरा वे बघा लार्ज फार्मरसाठी, म्हणजे सिम्पल स्मॉल फार्मरसाठी काय करू शकतो, कसं करू शकतो, मीडियम फार्मरसाठी कसं करू शकतो आणि लार्ज फार्मरसाठी कसं करू शकतो हे आपल्याला दिलेलं आहे याच्यामध्ये. थर्ड आहे बघा, बाय इंट्रोड्युसिंग द लार्ज साईज ट्रॅक्टर्स अँड मशीन्स ऑन रिमेनिंग होल्डिंग टू सप्लिमेंट अॅनिमल पॉवर सोर्स. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये विचार कशाचा केलाय, स्मॉल फार्मरचा, मीडियम फार्मरचा आणि लार्ज फार्मरचा. हे तीन वे आहेत की जर स्मॉल फार्मर असेल तर आपण काय करू शकतो, बुलक्स बैलगाडीच्या मदतीनं जे नवीन टेक्नॉलॉजी आहे ती हँडल करता येऊ शकते. मीडियम फार्मर असेल तर त्याला छोटेसे ट्रॅक्टर अवेलेबल करून देता येऊ शकतात आणि लार्ज फार्मर असेल तर लार्ज साईजचे ट्रॅक्टर त्याला अवेलेबल करून देता येऊ शकतात. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा, दीज मशीन्स विल बी हेल्पफुल इन प्रोव्हाइडिंग पॉवर इफिशियंटली फॉर गुड सीडबेड प्रिपरेशन. या मशीन काय करतील तर इफिशियंटली पॉवर प्रोव्हाइड करतील सीडबेड तयार करण्यासाठी, विच इज क्वाईट इसेन्शियल फॉर मॅक्झिमायझिंग द जर्मिनेशन ऑफ सीड. इन ॲडिशन टू दिस द मेकॅनायझेशन ऑफ फॉलोइंग फील्ड्स ऑफ ॲग्रिकल्चर इज इक्वली इसेन्शियल. म्हणजे सीडबेड प्रिपरेशन सोबतच अजून कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत बघा, फर्स्ट शेपिंग अँड लेवलिंग ऑफ फार्म फील्ड फॉर इजी डिस्ट्रीब्युशन ऑफ इरिगेशन वॉटर. म्हणजे जे जमीन आहे जमीन लेवल असणं गरजेचं आहे, कुठं चढ उतार नसला पाहिजे. जर एका ठिकाणी जर उतार असेल तर तिथं पूर्ण इरिगेशन वॉटर जे आहे ते साचून राहू शकतं. मग ते लेवल कसं एक फार्मर करू, म्हणजे लेबर मजूर करू शकतो का, समजा कितीतरी हेक्टर जमीन आहे तर तिथं फक्त मजूर करू शकतात का, ठीक आहे दोन चार मजूर करू शकतात का, ते करू शकतील पण त्याला काळ जास्त जाईल. ठीक आहे, किंवा जास्त मजूर जर आपण लावले तर लेबर कॉस्ट वाढेल, म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपली वाढेल. ठीक आहे, मग हे कसं पॉसिबल आहे, मशीन्सनी पॉसिबल आहे. आणि मशीन्स जर पाहिजे असतील तर तिथं त्या फार्मचं मेकॅनायझेशन व्हायला पाहिजे. डेव्हलपमेंट ऑफ प्लांटिंग अँड फर्टिलायझिंग मशीन्स हे सुद्धा गरजेचं आहे. स्प्रेईंग अँड डस्टिंग मशिनरी सुद्धा गरजेच्या आहेत अँड मेकॅनायझेशन ऑफ हार्वेस्टिंग, थ्रेशिंग, विनोईंग आणि ड्राईंग ऑपरेशन हे सुद्धा गरजेचं आहे फार्मवरती जर प्रोडक्शन वाढवायचं असेल तर. ठीक आहे, प्रोडक्शन वाढवायचं असेल तर आता जस्ट म्हणजे आता सध्याचं जर काळ बघितला तुम्ही तर आता हार्वेस्टिंग म्हणजे कापणी जी आहे ती मजूर खूपच कमी आहेत. ठीक आहे, सध्या जे काही हार्वेस्टिंग होते ती मशीन्सनी होते, सध्याची आत्ताची गोष्ट आहे. इम्प्रूव्ड ॲग्रिकल्चर टूल्स अँड इक्विपमेंट्स आर एस्टिमेटेड टू कॉन्ट्रीब्युट द फूड अँड ॲग्रिकल्चर प्रोडक्शन इन इंडिया बाय सेव्हिंग इन सीड्स 15-20%, फर्टिलायझर्स 15-20%, टाइम 20-30%, लेबर 20-30% अँड अल्सो बाय इन्क्रीजिंग क्रॉपिंग इंटेन्सिटी अँड प्रोडक्टिव्हिटी. ठीक आहे, म्हणजे काय म्हणलेलं आहे, इम्प्रूव्ड ॲग्रिकल्चर टूल, जर इम्प्रूव्ड ॲग्रिकल्चर टूल आपण वापरत असू, इक्विपमेंट जर आपण वापरत असू, तर काय म्हणलेलं आहे, जर समजा इंडियामधील पूर्ण जर जे ॲग्रिकल्चर सेक्टर आहे त्याच्यामध्ये जर इम्प्रूव्ड ॲग्रिकल्चर टूल्स आणि इक्विपमेंट जर वापरले सगळ्यांनी तर काय होऊ शकतं बघा भविष्यामध्ये, की सीड जे आहे ते 15-20% सीड्स ह्या सेव्ह होऊ शकतात, म्हणजे वाचू शकतात. फर्टिलायझर 15-20% सेव्ह करू शकतो आपण, टाइम 20-30% कमी होईल, म्हणजे कमी वेळ लागेल. लेबर मजुरी 20-30 मजूर जे आहेत ते 20-30% कमी होतील अँड ऑल्सो बाय इन्क्रीजिंग क्रॉपिंग इंटेन्सिटी. ठीक आहे, क्रॉपिंग इंटेन्सिटी म्हणजे काय, की जेवढी क्रॉपिंग इंटेन्सिटी तेवढं जास्त प्रोडक्शन लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि प्रोडक्टिव्हिटी वाढेल. आता हे क्रॉपिंग इंटेन्सिटीचे फॉर्म्युला आहे तो आपण म्हणजे तुम्हाला पुढच्या सेमिस्टरमध्ये आहे ते चौथ्या सेमिस्टरमध्ये. ठीक आहे, क्रॉपिंग इंटेन्सिटी, रोटेशनल इंटेन्सिटी वगैरे. ठीक आहे, नेक्स्ट बघा,
देअर इज अ गुड स्कोप ऑफ फार्म मेकनायझेशन इन इंडिया ड्यू टू फॉलोविंग रिझन्स. इंडियामध्ये भारतामध्ये मेकनायझेशनला जास्त स्कोप का आहे? ठीक आहे, बघा. फर्स्ट, इम्प्रूव्ड इरिगेशन फॅसिलिटी इन द एरिया. म्हणजे डे बाय डे आता काय होत चाललेलं आहे, इरिगेशन फॅसिलिटी ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत. ठीक आहे, आणि सगळ्यात जास्त कुठल्या स्टेटमध्ये, इंडियाच्या कुठल्या स्टेटमध्ये इरिगेशन आहे? पंजाबमध्ये. ठीक आहे, इंट्रोडक्शन ऑफ हाय यिल्डिंग व्हरायटीज ऑफ सीड्स. सीडच्या हाय यिल्डिंग म्हणजे जास्त यिल्ड देणाऱ्या व्हरायटीज जास्त डेव्हलप झालेल्या आहेत इंडियामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे, ग्रीन रिव्होल्युशन जेव्हा झाली, हरित क्रांती 1965 to 67, 1965, 67 म्हणू शकता तुम्ही, त्यावेळेस जेव्हा ग्रीन रिव्होल्युशन झाली त्यावेळेस हाय यिल्डिंग व्हरायटीज HYVs जास्त इंट्रोड्यूस केल्या गेल्या. ठीक आहे, इंट्रोडक्शन ऑफ हाय डोज ऑफ फर्टिलायझर म्हणजे जास्त फर्टिलायझर अवेलेबल, म्हणजे हायर डोस लोक वापरायला लागले फर्टिलायझरचे, अँड पेस्टिसाइड फॉर डिफरंट क्रॉप्स. ठीक आहे, आणि इंट्रोडक्शन ऑफ न्यू क्रॉप्स इन डिफरंट क्रॉप्स ऑफ द कंट्री. नवीन नवीन क्रॉप डेव्हलप इंट्रोड्यूस होत गेले, म्हणजे इंट्रोड्यूस म्हणजे येणं त्या प्रदेशामध्ये. मल्टिपल क्रॉपिंग सिस्टीम्स अँड इंटेन्सिव्ह कल्टिवेशन फॉलोड इन डिफरंट पार्ट्स ऑफ द कंट्री. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इंडियामध्ये अवेलेबल असल्यामुळं इंडियामध्ये फार्म मेकनायझेशनसाठी जास्त स्कोप आहे. आता ह्याच्यामध्ये बेसिक दोन कन्सेप्ट बघा, इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय. कधीही लक्षात ठेवा. पहिला आपण बघू एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय. ठीक आहे, एक्सटेन्सिव्ह कल्टिवेशन. एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय बघा, की जमीन वाढवत जाणं थोडक्यात. ठीक आहे, म्हणजे आधी जर आपण 1 एकरवरती जर आपण शेती करत असू तर 10 एकर 20 एकर 30 एकर अशी जमीन वाढवत जाणं, म्हणजे असं मोठ्या प्रमाणात जमिनीवरती कल्टिवेशन करत जाणं म्हणजे एक्सटेन्सिव्ह कल्टिवेशन. आणि त्याच जागी इंटेन्सिव्ह कल्टिवेशन म्हणजे काय, जेवढी जमीन आपल्याकडे आहे तिथं चांगले इनपुट वापरायचे, म्हणजे त्या जमिनीलाच खत पाणी जास्त द्यायचं. ठीक आहे, बघा सिम्पल. एक्सटेन्सिव्ह म्हणजे मोठ्या, म्हणजे जास्त जमीन वाढवत जायची, म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजे जास्त जमिनीवरती कल्टिवेशन करायचं म्हणजे एक्सटेन्सिव्ह कल्टिवेशन. आणि इंटेन्सिव्ह कल्टिवेशन म्हणजे काय, जेवढी जमीन आपल्या जवळ आहे तिथंच जास्त इनपुट वापरायचं. इनपुट म्हणजे त्या जमिनीला लागणारं खत, पाणी, बिया वगैरे सगळं. ठीक आहे, आणि सध्या इंटेन्सिव्ह कल्टिवेशनवरती जास्त भर का दिला जातो, का तर जमीन कमी पडते, सध्या डिफॉरेस्टेशन जास्त होतोय, जंगलतोड जास्त होते, का तर जमीनच नाही आहे म्हणजे लोकांकडती ऍग्रिकल्चर करण्यासाठी जमीनच नाही आहे. तर लोक काय करतायत, आता जमीन म्हणजे जंगलतोड करून तिथे ऍग्रिकल्चर जरी केली तरी जमीन संपत आलेली आहे आता, का तर काँक्रिटीकरण किंवा शहरीकरण जास्त झालेलं आहे. म्हणून सध्याच्या जगामध्ये इंटेन्सिव्ह कल्टिवेशनवरती जास्त भर दिला जातो एक्सटेन्सिव्ह पेक्षा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही क्रॉपिंग सिस्टीम शिकाल. ठीक आहे, मल्टिपल क्रॉपिंग सिस्टीम, वेगवेगळ्या सिस्टीम तुम्ही शिकाल ना, तर तिथं इंटेन्सिव्ह कल्टिवेशन ही मेन कन्सेप्ट आहे. इंटेन्सिव्ह कल्टिवेशनच्या बेसिसवरतीच क्रॉपिंग सिस्टीम डेव्हलप झालेल्या आहेत. ठीक आहे, आणि लास्ट पॉईंट आहे, आता या फर्स्ट लेक्चरचा लास्ट पॉईंट आहे स्टेट ऑफ मेकनायझेशन. आता हा तसा सिलेबसमध्ये नाही आहे आपल्या, पण आपण घेऊया स्टेट ऑफ मेकनायझेशन. म्हणजे मेकनायझेशनची काय स्थिती आहे स्टेट. बघा, ऍग्रिकल्चर सिस्टीम ऑल ओव्हर द वर्ल्ड हॅज अंडरगॉन चेंजेस इन टर्म्स ऑफ क्रॉपिंग सिस्टीम. म्हणजे ऍग्रिकल्चर सिस्टीम ऑल ओव्हर द वर्ल्ड, पूर्ण जगामध्ये जी ऍग्रिकल्चर सिस्टीम आहे, हॅज अंडरगॉन चेंजेस, म्हणजे बदल होत चाललाय. कुठल्या टर्म मध्ये? क्रॉपिंग सिस्टीम बदलत चाललेले आहेत, टाइप्स ऑफ पॉवर सोर्सेस युज्ड हे बदलत चाललेले आहेत, ऍप्लिकेशन ऑफ इनपुट्स टू अचीव हाय लेवल ऑफ प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे जास्त प्रोडक्टिव्हिटी, जास्त प्रोडक्शन वाढवण्यासाठी जे इनपुट आहेत ते इनपुट वेगवेगळ्या प्रकारचे अप्लाय करत चाललाय शेतकरी. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टींच्या प्रकारे पूर्ण जगामध्ये जी ऍग्रिकल्चर केली जाते त्याच्यामध्ये बदल घडत चाललेले आहेत. ठीक आहे, इवन इन इंडिया, भारतामध्ये सुद्धा मेकनायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर हॅज ऍडव्हान्स्ड कन्सिडरेबली, म्हणजे खूप पुढे गेलेलं आहे इंडियामध्ये सुद्धा. ठीक आहे, इन सर्टन रिजन म्हणजे विशिष्ट अशा प्रदेशांमध्ये द लेवल ऑफ मेकनायझेशन हॅज गॉन फार अहेड ऑफ द एव्हरेज लेवल इन द कंट्री. म्हणजे देशामध्ये एव्हरेज लेवलला जेवढं मेकनायझेशन झालंय त्यापेक्षा काही प्रदेशांमध्ये खूपच पुढे गेलेलं आहे मेकनायझेशन. फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं, म्हणजे तुम्हाला जर एक्झाम्पल सांगायचं झालं की समजा भारतामध्ये, ठीक आहे, आता हे म्हणजे मी एक एक्झाम्पल सांगत आहे तुम्हाला, भारतामध्ये 50% जर
मेकॅनायझेशन झालं असेल, तर काही प्रदेश आहेत की जिथे 90% मेकॅनायझेशन झालंय, म्हणजे काही राज्य असे आहेत की जिथे 90% मेकॅनायझेशन झालेलं आहे, म्हणजे देशाच्या कंपॅरिझन मध्ये राज्य पुढे गेलेले आहेत पर्सेंटेज मध्ये. ह्युमन अँड अॅनिमल पॉवर सोर्सेस आर नो लॉंगर प्रिडॉमिनंट सोर्सेस ऑन इंडियन फार्म्स. म्हणजे आता जस्ट आपण जो चार्ट बघितला त्याच्यामध्ये आपण बघितलं की ह्युमन आणि अॅनिमल पॉवर जी आहे ती म्हणजे आधी जास्त होती, आधीच्या काळामध्ये 1951 वगैरे त्या काळामध्ये जास्त होती. आता जसं जसं इकडं 21व्या शतकाकडे भारत चाललाय तसं तसं ह्युमन आणि अॅनिमल पॉवर ती पूर्ण डिसअपेअर होत चाललेले, आणि आता सगळीकडे फक्त मेकॅनिकल पॉवर आणि इलेक्ट्रिकल पॉवर आहे. ठीक आहे. प्रेझेंटली इंडिया इज द लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर ऑफ ट्रॅक्टर्स इन द वर्ल्ड, अकाउंटिंग फॉर 1/3 ऑफ ग्लोबल प्रोडक्शन अँड मोर दॅन 50% ऑफ ट्रॅक्टर्स इन ग्रेटर दॅन 50 HP कॅटेगरी. ठीक आहे. नॉर्मली इंडियामध्ये जे ट्रॅक्टर आहेत ते 25 HP आहेत, 25 HP आहेत. पण बघा आता हा हे इथून पुढे ऑब्जेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहेत बरं का तुम्हाला, इथून पुढे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. बघा आता प्रेझेंटली म्हणजे सध्या इंडिया इज लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर ऑफ ट्रॅक्टर्स इन द वर्ल्ड. ठीक आहे. म्हणजे इंडिया हा अख्ख्या जगामध्ये ट्रॅक्टरचा लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर आहे, म्हणजे ट्रॅक्टर सगळ्यात जास्त बनवणारा देश आहे. अकाउंटिंग 1/3 ऑफ द ग्लोबल प्रोडक्शन, म्हणजे जेवढं जगामध्ये प्रोडक्शन होते त्या प्रोडक्शन पैकी 1/3 प्रोडक्शन जे आहे तो इंडिया करतोय. ठीक आहे. आणि अजून बघा अँड मोर दॅन 50% ऑफ ट्रॅक्टर्स इन ग्रेटर दॅन 50 HP कॅटेगरी, म्हणजे 50%पेक्षा जास्त जे ट्रॅक्टर इंडियाने बनवलेत भारताने बनवलेत ते 50 HP जास्त पॉवर देणारे आहेत. ठीक आहे. अँड द कंट्री प्रोड्यूस्ड 3,45,172 ट्रॅक्टर युनिट्स इन 2007 and 2008. 2007-08 मध्ये 3,45,172 ट्रॅक्टर इंडियाने प्रोड्यूस केलेले आहेत, विच 43,553 युनिट्स वेर एक्सपोर्टेड. म्हणजे या 3,45,000 पैकी 43,000 जे ट्रॅक्टर आहेत ते एक्सपोर्ट केले आहेत, निर्यात केलेले आहेत दुसऱ्या देशांना. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यापैकी 3,00,000 ट्रॅक्टर हे इंडियामध्येच यूज झालेले आहेत. देअर आर 20 ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरर्स, 9 पॉवर टिलर मॅन्युफॅक्चरर्स अँड अ नंबर ऑफ ऍग्रिकल्चर इम्प्लिमेंट अँड मशनरी मॅन्युफॅक्चरर. म्हणजे अख्ख्या देशामध्ये 20 ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरर कंपन्या आहेत. किती? 20. आणि 9 पॉवर टिलर मॅन्युफॅक्चरर कंपन्या आहेत आणि कितीतरी इम्प्लिमेंट मशनरी बनवणारे कंपन्या आहेत. ठीक आहे. अँड टेबल 1 शोज स्टेटस ऑफ फार्म इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज. जो टेबल आपण बघितला त्याच्यावरती म्हणजे आपल्याला कळते की मेकॅनिकल इलेक्ट्रिकल पॉवर किती वाढलेली आहे सध्या. सिमिलरली अबाउट द 100,000 पंप सेट्स आर बिंग इन्स्टॉल ऑन इंडियन फार्म्स अॅन्युअली. म्हणजे वार्षिक एका वर्षाला कितीतरी हजारोंमध्ये जे पंप सेट आहेत ते पंप सेट म्हणजे आपल्या शेतांवरती इन्स्टॉल होतात वार्षिक, बरं का. म्हणजे एका वर्षाला कितीतरी हजारो असे. And on the basis of annually critical review of mechanization position, one observes that shortage of labor and high labor wages are the main factors which strongly propel mechanization. बघा आता ह्याचा अर्थ फोड करून. On the basis of annually critical review of mechanization position, म्हणजे वार्षिक जो डाटा आपल्याला भेटतोय त्या डाटावरून आपण काय म्हणू शकतो, one observes that shortage of labor, म्हणजे मजूर कमी असणं आणि हाय लेबर वेजेस म्हणजे मजुरी जास्त असणं, म्हणजे मजुरांना जे पगार आहे ते पगार जास्त असल्यामुळं, म्हणजे हे दोन फॅक्टर जे आहेत ते मेन फॅक्टर आहेत जे मेकॅनायझेशनची गरज वाढवत आहेत. ठीक आहे. म्हणजे एकतर मजूर कमी आहेत आणि त्यातलं त्यात त्या मजुरांना पगार जास्त द्यावी लागते, तर हे दोन कारण आहेत ज्याच्यामुळे मेकॅनायझेशन गरजेचं आहे. तर हा सुद्धा पॉईंट तुम्ही तुमच्या स्कोपमध्ये ऍड करू शकता. ठीक आहे. ठीक आहे. देअर इज नीड फॉर मेकॅनायझेशन बिकॉज ऑफ शॉर्टेज ऑफ लेबर अँड हाय लेबर वेजेस. हा पण पॉईंट तुम्ही स्कोपमध्ये लिहू शकता. नेक्स्ट बघा. कॉन्सिक्वेंटली द मोर लेबर इंटेन्सिव्ह ऑपरेशन्स. कॉन्सिक्वेंटली म्हणजे ही तर गोष्ट आहे, ह्याच्यासोबतच अजून काय होतं बघा. मोर लेबर इंटेन्सिव्ह ऑपरेशन सच पंपिंग ऑफ इरिगेशन वॉटर, लँड प्रिपरेशन, थ्रेशिंग आर द फर्स्ट ऑपरेशन्स विच आर मेकॅनाइज्ड. म्हणजे काय म्हणलं आहे की मोर लेबर इंटेन्सिव्ह ऑपरेशन, म्हणजे असे कामं ज्यांच्यासाठी लेबरची गरजच आहे. फॉर एक्झाम्पल इरिगेशन, म्हणजे दारं धरण्यासाठी, फॉर एक्झाम्पल पंपिंगच्या ते लक्ष लांबच ठेवा, दारं धरण्यासाठी मजुराची गरज आहे, लँड प्रिपरेशन करण्यासाठी मजुरांची गरज आहे, थ्रेशिंग करण्यासाठी मजुरांची गरज आहे. तर असे जे कामं आहेत ज्यांच्यासाठी मजुरांची गरज आहे
लेबर्सची गरज आहे ते पहिले मेकॅनाइज्ड झाले पाहिजेत. ठीक आहे. अँड लार्ज अमाऊंट ऑफ लेबर ऑर ड्राफ्ट पॉवर विच कॅन बी रिप्लेस्ड थ्रू मशीन्स प्रोव्हाइड्स अ स्ट्रॉंग इन्सेंटिव्ह टू मेकॅनाइज. सो लार्ज अमाऊंट ऑफ लेबर ऑर ड्राफ्ट पॉवर, मोठ्या प्रमाणात जे लेबर आहे जे आपण मशीन्सनी रिप्लेस करू शकतो ते स्ट्रॉंग इन्सेंटिव्ह टू मेकॅनाइज, म्हणजे हे कारण आहेत जेणेकरून मेकॅनायझेशन झालं पाहिजे. ठीक आहे, झालं पाहिजे. अवेलेबल मेकॅनायझेशन टेक्नॉलॉजीज फ्रॉम द इंडस्ट्रियल कंट्रीज हॅव लिमिटेड स्कोप ऑफ इंट्रोडक्शन इन द डेव्हलपिंग कंट्री. अवेलेबल मेकॅनायझेशन टेक्नॉलॉजी म्हणजे सध्या ज्या मेकॅनायझेशन टेक्नॉलॉजी अवेलेबल आहेत फ्रॉम द इंडस्ट्रियलाइज्ड कंट्रीज, म्हणजे जिथं इंडस्ट्री आहेत. आता सगळ्या कंपन्या भारतात आहेत अशातला भाग नाही. ठीक आहे, सगळ्याच मशीनच्या. तर ज्या अवेलेबल मेकॅनायझेशन टेक्नॉलॉजी आहे इंडस्ट्रियलाइज्ड कंट्रीकडे, त्यांना लिमिटेड स्कोप आहे डेव्हलपिंग कंट्रीमध्ये ते इंट्रोड्यूस करण्यासाठी. का? तर डेव्हलपिंग कंट्री, मी रिसेंटली पण सांगितलं तुम्हाला डेव्हलपिंग, डेव्हलप्ड आणि पुअर कंट्री कसं म्हणतो आपण. तर डेव्हलपिंग कंट्रीमध्ये तेवढी इन्व्हेस्टमेंट नसेल किंवा काय म्हणतो आपण, किंबहुना तिथं तेवढं इन्कम नाही आहे. त्यामुळं त्या म्हणजे ते जे मशिनरी बनवणारी जे कंपनी आहेत त्यांना त्या देशामध्ये डेव्हलपिंग कंट्रीमध्ये त्यांची मशिनरी इंट्रोड्यूस करणं परवडेलच अशातला भाग नाही. ठीक आहे. हेन्स इंडायजिनस सोल्युशन्स मस्ट बी फाउंड फॉर सम ऑफ द मेकॅनायझेशन प्रॉब्लेम्स पर्टिक्युलरली फॉर पॅडी प्रोडक्शन सिस्टीम. ठीक आहे. म्हणून काय म्हणलेलं आहे की दुसऱ्या देशांना जर परवडत नसेल आपल्या देशामध्ये मशिनरी इंट्रोड्यूस करणं, तर यासाठी एकच सोल्युशन आहे, इंडायजिनस म्हणजे देशी सोल्युशन ह्याच्यावरती शोधणं. मस्ट बी फाउंड फॉर सम ऑफ द मेकॅनायझेशन प्रॉब्लेम, म्हणजे काही मेकॅनायझेशन प्रॉब्लेम जे दुसरा देश आपल्यामध्ये इंट्रोड्यूस करू शकत नाही बिकॉज ऑफ लिमिटेड स्कोप, सो वी हॅव टू फाइंड अवर ओन सोल्युशन. आपण स्वतः आपल्या मशिनरी तयार केल्या पाहिजेत. एफर्ट्स हॅव टू मेक टू डेव्हलप राईस ट्रान्सप्लांटर. राईस ट्रान्सप्लांटर आपल्याला डेव्हलप करता आला पाहिजे. राईस हार्वेस्टर डेव्हलप करता आला पाहिजे. अप्रोप्रिएट राईस मिलिंग मशिनरी डेव्हलप करता आली पाहिजे. अप्रोप्रिएट टू द लोकेशन स्पेसिफिक कंडिशन ऑफ साऊथ अँड साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज. ठीक आहे. म्हणजे कधीही लक्षात ठेवा, म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे, जर आपला म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज आहे ती जर आपल्याला कुठून भेटत नसेल तर ती आपल्याला स्वतः बनवावी लागते. तसंच मेकॅनायझेशनचं पण आहे, जर दुसरीकडून आपल्याला मेकॅनायझेशन इंट्रोड्यूस होत नसेल तर ते आपण स्वतः क्रिएट करणं हे एक लास्ट सोल्युशन आहे त्याच्यासाठी. सो स्टेटस ऑफ फार्म इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज बघा. तर ॅग्रिकल्चरल ट्रॅक्टर्स बनवणारे 20 मॅन्युफॅक्चरर्स आहेत इंडियामध्ये. फार्म टिलर बनवणारे 9 मॅन्युफॅक्चर आहेत. अर्थ मूव्हर बनवणारे 3 आहेत. पंप बनवणारे 600 आहेत. स्प्रिंकलर स्टेट बनवणारे 35 आहेत. ठीक आहे. ड्रिप इरिगेशन सिस्टीम हे करणारे 35 आहेत. प्लांट प्रोडक्शन इक्विपमेंट बनवणारे 300 आहेत मॅन्युफॅक्चरर. कंबाइनर बनवणारे 48 आहेत. रिपर बनवणारे 60 आहेत. थ्रेसर्स बनवणारे 6000 मॅन्युफॅक्चरर्स आहेत. अगेन सीड ड्रिल बनवणारे 2500 आहेत. प्लफ कल्टिवेटर हॅरो बनवणारे 5000 आहेत. ट्रॅक्टर पार्ट्स आणि ॲक्सेसरी बनवणारे 546 मॅन्युफॅक्चरर आहेत. अर्थ मुव्हिंग मशिनरी आणि पार्ट बनवणारे 188 आहेत. डिझेल ऑइल इंजिन बनवणारे 200 आहेत. राईस प्रोसेसिंग इंडस्ट्री 300 आहेत. शुगर कॅन क्रशर 50 आहेत. चाफ कटर 50 आहेत. डेअरी अँड फूड इंडस्ट्रीज 500 आहेत. आणि विलेज क्राफ्ट्समॅन तिथे 1 मिलियन आहेत. ठीक आहे. एवढं सगळं इंडियामध्ये आहे. आता लास्ट बघा. The engineering inputs in agriculture has helped farmers in effective utilization of inputs. Engineering input agriculture मध्ये जे आहेत त्यामुळे काय झालंय, फार्मरला कशामध्ये मदत झाली, तर इनपुटचा योग्य वापर करण्यासाठी अँड देअर बाय इन्क्रीजिंग द प्रोडक्टिव्हिटी अँड ऍडिंग व्हॅल्यू टू प्रोड्यूस. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी वाढलेली आहे इंजिनिअरिंगमुळं आणि प्रोडक्टची व्हॅल्यू वाढत चालली, क्रॉपची व्हॅल्यू वाढत चाललेली आहे. अँड द लोकल फार्म इंडस्ट्रीज हॅव हेल्प्ड द फार्मर्स टू सप्लाय डिझायर्ड इम्प्रूव्ह फार्म मशिनरी. लोकल फार्म इंडस्ट्री ज्या आहेत त्या फार्म इंडस्ट्रीने काय केलंय, फार्मर्सला कशासाठी मदत केली, टू सप्लाय डिझायर्ड इम्प्रूव्ह फार्म मशिनरी. म्हणजे जे गरजेची असणारी फार्म मशिनरी आहे ती सप्लाय करण्यासाठी मदत केलेली. अँड पोस्ट हार्वेस्ट इक्विपमेंट टू मॉडर्नाइज ऍग्रिकल्चर. म्हणजे हार्वेस्टिंग झाल्यानंतर, पोस्ट हार्वेस्टिंग झाल्यानंतर म्हणजे थ्रेशिंग विनोईंग ह्या गोष्टी ज्या असतात त्यांच्यासाठी ज्या मशिनरी लागतात त्या मशिनरी प्रोव्हाइड करण्यासाठी त्यांनी हेल्प केलेली असं म्हणलेलं आहे. टुडे फार्मर्स यूज पंप्स, ड्रीप अँड स्प्रिंकलर इरिगेशन, कल्टिवेटर, डिस्क हॅरो, रोटावेटर, सीड ड्रिल्स, प्लांटर्स, न्यूमॅटिक प्लांटर, पॉवर थ्रेशर, कंबाईन हार्वेस्टर एक्सेट्रा मॅन्युफॅक्चर्ड बाय लोकल इंडस्ट्री. म्हणजे आता सध्या
ह्या हे सगळे जे इक्विपमेंट, हे सगळ्या ज्या मशिनरी फार्मर वापरतो ते स्वतः आपण बनवलेले आहेत, लोकल इंडस्ट्री म्हणजे स्थानिक इंडस्ट्रीजने ते बनवलेले आहेत. ठीक आहे. अँड टू मीट द फ्युचर फूड रिक्वायरमेंट द फार्मर्स मे रिक्वायर बेटर प्रोडक्शन अँड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी सच एज प्रिसिजन ॲग्रिकल्चर, ड्रीप फर्टिगेशन, मायक्रो स्प्रिंकलर, ग्रीन हाऊस मॉडर्न प्रोसेसिंग, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी फॉर प्रमोशन ऑफ ॲग्री बिझनेस अँड कमर्शियल ॲग्रिकल्चर. म्हणजे बघा, टू मीट द फ्युचर फूड रिक्वायरमेंट, म्हणजे भविष्यामध्ये जर अन्नाची गरज जर भागवायची असेल तर फार्मरला बेटर प्रोडक्शन करावं लागेल आणि प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी वापरावे लागतील, जसं की प्रिसिजन ॲग्रिकल्चर. सो प्रिसिजन ॲग्रिकल्चर काय आहे हे तुम्हाला 6व्या सेमिस्टरला शिकायला भेटेल. ठीक आहे. ॲग्रो 36-12 मध्ये. त्यानंतर ड्रीप आणि फर्टिगेशन, ड्रीप म्हणजे ड्रीप इरिगेशन तुम्हाला माहिती आहे आणि फर्टिगेशनची डेफिनेशन तुम्हाला माहीत असेल, द ऍप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर थ्रू इरिगेशन वॉटर, म्हणजे पाण्यामध्ये जे आपण फर्टिलायझर अप्लाय करतो पाण्यामध्ये मिक्स करून त्याला आपण फर्टिगेशन म्हणतो. ठीक आहे. तुम्हाला झालं असेल ॲग्रोला फर्टिगेशन, ॲग्रोशाक्राला. तर फर्टिगेशन म्हणजे काय? ऍप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर थ्रू इरिगेशन वॉटर, इरिगेशन वॉटर मधून फर्टिलायझर अप्लाय करायची जी प्रोसेस आहे त्याला आपण फर्टिगेशन म्हणतो. मायक्रो स्प्रिंकलर, स्प्रिंकलर म्हणजे प्रत्येक झाडाच्या इथे एक हे नोझल बनव बसवलेला असतो बघा. मायक्रो म्हणजे समजा आता तुम्ही मिरची लावले तर मिरचीच्या इथं म्हणजे तुमची ड्रिपची पाईप आहे, त्या पाईपला तिथे छोटासा स्प्रिंकलर लावलेला असतो, छोटासा त्याच झाडाला फक्त स्प्रिंकल करणारा, त्याला मायक्रो स्प्रिंकलर म्हणतात. ग्रीन हाऊस मॉडर्न प्रोसेसिंग, ग्रीन हाऊस तुम्हाला माहिती, ग्रीन हाऊस पॉलीहाऊस, ग्रीन हाऊस. ठीक आहे. आणि ह्या ग्रीन हाऊस, ग्रीन हाऊसचं पण डिटेलमध्ये तुम्हाला 6व्या सेमिस्टरच्या हॉर्टीला शिकायला भेटेल. पॅकेजिंग टेक्नॉलॉजी फॉर प्रमोशन ऑफ ॲग्री बिझनेस अँड कमर्शियल ॲग्रिकल्चर, ह्या सगळ्या गोष्टी फार्मरला ॲडॉप्ट कराव्या लागतील जर भविष्यामध्ये अन्नाची गरज जर भागवायची असेल. तर बघा, इथं फर्स्ट लेक्चर इंजिनचं आपलं कव्हर झालेलं आहे. ठीक आहे. फर्स्ट लेक्चर कोणतं होतं? सोर्सेस ऑफ फार्म पॉवर, म्हणजे फार्म पॉवरच्या कोणकोणते सोर्सेस आहेत, त्यामध्ये ह्युमन पॉवर, ॲनिमल पॉवर, मेकॅनिकल पॉवर, इलेक्ट्रिकल पॉवर, सोलार पॉवर, वाईन पॉवर, रिन्युएबल एनर्जी, सगळं सगळं आपण बघितलंय. आणि स्कोप ऑफ मेकॅनायझेशन सहित स्टेट ऑफ मेकॅनायझेशन सुद्धा आपण बघितले. तर तुम्हाला ह्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह, 11 ऑब्जेक्टिव्ह मी तुम्हाला सांगितले त्यातले. जर राईट द स्कोप ऑफ मेकॅनायझेशन, मेकॅनायझेशनचा काय स्कोप आहे हे तुम्हाला लिहावं लागेल. तर मेकॅनायझेशन म्हणजे काय? तर आपल्या शेतावरती मशिनरी का वापरावी हे तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचंय. ठीक आहे. आपल्या शेतावरती मशिनरी का वापरावी हे तुम्हाला इंग्लिशमध्ये फक्त त्या पेपरमध्ये लिहायचंय. जेवढे मार्क असतील त्याचा दुप्पट पॉईंट लिहायचे. ठीक आहे. इथे काय? ग्रोईंग पॉप्युलेशन फीड करण्यासाठी मेकॅनायझेशनची गरज आहे, फूड प्रोडक्शन वाढवण्यासाठी मेकॅनायझेशनची गरज आहे, शॉर्टेज ऑफ लेबर म्हणजे लेबर अवेलेबल नाहीत म्हणून मेकॅनायझेशनची गरज आहे, लेबर वेजेस जास्त आहेत म्हणून मेकॅनायझेशनची गरज आहे. बघा, फर्स्ट लेक्चर आपलं सोर्सेस ऑफ फार्म पॉवर, सोर्सेस ऑफ फार्म पॉवर, ह्युमन ॲनिमल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सोलार पॉवर आणि स्कोप ऑफ मेकॅनायझेशन आपलं झालेलं आहे. नेक्स्ट आपला डिरेक्टली टॉपिक चालू होतोय, प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ आयसी इंजिन, आयसी इंजिन वर्किंग, आणि त्यामध्ये 2 आणि 4 स्ट्रोक इंजिन आणि इंजिन टर्मिनॉलॉजी.